रंगभूमीतील कुस्तीपटूंना सराव करता यावा, तसेच वर्षानुवर्षे कपर्दिकेश्वर यात्रेत भरणाऱ्या भव्य आखाड्यांसाठी आमदार शरददादा सोनवणे यांनी स्वखर्चातून बांधून दिलेल्या माजी आमदार कैलासवासी श्रीकृष्ण रामजी तांबे अर्थात झांबडशेर स्टेडियमचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके, त्याचबरोबर माजी सभापती जिल्हा परिषद पुणे मंगलदास बांदल, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपाप्पा भोंगे, त्याचबरोबर अरविंद वैद्य, सचिन घोलप, अनिल शेट तांबे, वसंतराव पानसरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Yeah.
पण परिवार म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर कोणी येऊ देता कामा नये. आपण कुस्ती खेळायला काय आपण सुरुवात करावी, मी तिथे येऊन लावावी कुस्ती असं तुमचं म्हणणं आहे. एवढी फक्त आली म्हणजे मी कुस्ती लावायला आलो करायला नाही. मी पुन्हा एकदा शरद सरोवर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना चालत एकदा धन्यवाद देतो. न्यूज रिपोर्टर मंदारा हिनवे, शिवनेर प्राईम, ओतूर.